ज्या ठिकाणी ब्रिटिश कालखंडानंतर कोण गेलं नाही असं मनसुंतसगड सुद्धा आपल्याकडनं सर झालंय, आपल्याकडनं त्याची अभ्यास मोहीम झालेली आहे. परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव उदाहरण पहिल्याच याच्यामध्ये असं गड बांधलं की ज्याची जागाने दखल घेतलेली. काय बात आहे, काय बात आहे. बेरोजगारीचा हा जो प्रॉब्लेम आहे हा गडकोट निश्चित 30% सॉल्व्ह करू शकतो. हा जगाने मान्यता दिलेला एकमेव असा गिरिदुर्ग आहे की त्याचं बांधकामाची शैली, त्याचे चिलकती बुरुज, त्याची दुहेरी तटबंदी हे कुठेच पाहायला मिळत नाहीये, कुठेच नाही. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी अँड यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा, त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय आत्ता सँडी अँड यादव हे यूट्यूब चॅनल. 922 गड किल्ले सर करणाऱ्या मारुती गोळे यांचा आपण प्रवास पाहतोय. ज्यांनी या प्रवासाचा भाग पहिला नसेल त्यांनी इथं कोपऱ्यात आय बटन दिसते ना तिथं क्लिक करा आणि प्रवासाचा भाग 1 पहा. आज पाहणार आहोत प्रवासाचा भाग 2, यामध्ये जगातील सर्वोत्तम गड कोणता, तसेच त्या गडाची वैशिष्ट्ये काय, गड संवर्धन अशा बऱ्याच विषयावर आपण गप्पा मारणार आहोत मारुती गोळे यांच्याबरोबर. चला आज पाहूया भाग 2. चालू बरं वाटते मग काय नाही तुला किती नाही पायरे जर असेल ना. गडावरती आल्यानंतर गडाची तडबंदी, गडाच्या जंग्या, गडाच्या चर्या, गडाची बांधणी धाटणी ह्याचा आपण आपल्या वहीमध्ये नोंद केली पाहिजे. गडावरती देवस्थानं कुठली आहेत, गडावरती पाण्याचे सोर्सेस कुठल्या पद्धतीचे आहेत त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. जसं आपण पाण्याचं टाकं पाहिलं, मग बांधीव विहीर आहे का, बांधीव तलाव आहे का, कोरीव टाका आहे, त्याचे सोर्सेस आपण पाहिले पाहिजे. गडावरतीचं हनुमान हे आणि महादेव सर्रासपणे प्रत्येक गडावरती पाहायला मिळतात, तर हनुमानाचं तोंड कुठल्या बाजूला आहे, दक्षिणमुखी आहे का उत्तरमुखी आहे, ते सुद्धा आपण अभ्यासलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अभ्यासकाने केलाच पाहिजे. गडाच्या पायऱ्यांची रचना, बांधीव, कोरीव, जे जे शिल्प पाहायला मिळतील त्या त्या तुमच्यामध्ये नोंदी ह्या केल्याच पाहिजे. गडाच्या माथ्यावरती आल्यानंतर तुमच्याकडनं गडाची समुद्र सपाटीपासूनची उंची काउंट केली गेली पाहिजे. मोबाईलमध्ये साधा ॲप आहे, कंपास ॲप, त्याच्यातनं तुम्ही ती नोंद करू शकता. प्लस सगळ्यात महत्त्वाचं, गडाच्या सर्वोच्च माथ्यावरनं पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशेला तुम्हाला काय दिसतं आहे त्याच्या नोंदी तुमच्याकडे केल्या गेल्या पाहिजेत. कोणता गड दिसतो आहे गडाच्या माथ्यावरनं, इतर कुठले गड दिसत आहेत गडाच्या माथ्यावरनं, इतर ज्या शेजारच्या डोंगर रांगा आहेत त्याच्यावरती कुठली मंदिरं दिसत आहेत का, ह्याच्या तुमच्याकडे नोंदी केल्या पाहिजेत. गडावरनं तुम्हाला तलाव दिसतात, डॅम दिसतात, छोटी छोटी गावं दिसतात, खेडे दिसतात, त्यांच्या नोंदी तुमच्याकडनं केल्या गेल्या पाहिजेत. एक गोलाकार राऊंडचा व्हिडिओ तुमच्याकडनं काढला गेला पाहिजे, जेणेकरून ते पुढच्या पिढीला काहीतरी ठेवलं जाईल. 922 गड किल्ले सर करून अभ्यास मोहीम करण्याची मारुती गोळे यांची ही तहान अजूनही शमलेली नाही हे मात्र नक्की. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट मारुती गोळे, त्यांना विचारूया त्यांचं एक रेकॉर्ड आहे ते कुठलं. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं स्वागत. मला सांगा, हा तुम्ही सांगितला 922वा गड, तर तुम्ही साधारणपणे ही कितव्या वर्षीपासून चालू केलं की गड चढाई सुरुवात? गड चढाई किंवा गडांची अभ्यास मोहीम ही मी डिसेंबर 2012 साली चालू केली. 2012 डिसेंबरला ही गडांची अभ्यास मोहीम चालू केली, तर आजच्या मित्राला 922 गडांची अभ्यास मोहीम आपली पूर्ण झाली. काय वाटते काय मित्रांनो, यांनी अजून एक ऐतिहासिक गोष्ट केली, जी महाराजांची जी आग्र्याहून सुटका झाली राजगडापर्यंत हा प्रवास त्यांनी पायी चाललाय. तर मला सांगा, अशी कुठली गोष्ट तुम्हाला वाटली की जे आग्रा टू राजगड हा प्रवास करावा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये ज्या काही मोठ्या गोष्टी झाल्या, आग्रा मोहीम असेल, अफजल खानाचा वध असेल, पन्हाळूवरनं निसटणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्याला खूप सारं महत्त्व आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहिस्तेखानाचा छापा असेल, अफजल खानाचा वध असेल, हे आपल्या स्वराज्यामध्ये गोष्टी घडल्या.
परंतु आग्र्याहून जी गरुडासारखी झेप घेतली महाराजांनी ही मात्र परममुलखात होती. त्या दृष्टिकोनातून ह्या शिवचरित्रामध्ये ह्या गोष्टीला फार मोठं महत्व आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी परमुलकातून शत्रूच्या तावडीतनं स्वतःची कशी सुटका करून घेतली हे इतर सर्वसामान्यांना कळावं की हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धिजीवी होते. त्यांच्याकडे इतके मोठ्या संकल्पना होत्या की त्याचं आपण छोटी जरी गोष्ट अनुकरण केली तरी तुम्हाला जीवनामध्ये अपयश कुठल्याच गोष्टीमध्ये येणार नाही. ही जगाला समजण्यासाठी 1253 किलोमीटरची मोहीम मी स्वतः पायी केली. किती दिवसात केली? छत्रपती शिवाजी महाराज 16 ऑगस्टला ज्या दिवशी आग्र्याच्या कैदेतनं निसटले त्याच दिवशी ही 351 वर्षपूर्ती निमित्त मी त्या ठिकाणी चालायला सुरुवात केली आणि राजगडला 35व्या दिवशी पोहोचलो. 1253 किलोमीटरचा संपूर्ण प्रवास होता. खऱ्या अर्थानं खरंच हे विक्रम आहे. मला अजून तुम्हाला विचारायला आवडेल, तुम्ही महाराष्ट्रात किती साधारण महाराष्ट्रात आपल्या किती गड आहेत? आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट हे सर्व मिळून महाराष्ट्रामध्ये 487 आसपास गड आहेत. 487 नोंदी पुरातत्व विभागाकडे आहेत, संशोधकांकडे आहेत, त्या अभ्यासकांकडे 487 गडांची नोंदी आहे. बरं, आणि ते तुम्ही सगळं सर केलं? हो, सर्वच्या सर्व. ज्या ठिकाणी ब्रिटिश कालखंडानंतर कोण गेलं नाही असं मनसंतोषगड सुद्धा आपल्याकडनं सर झालंय, आपल्याकडनं त्याची अभ्यास मोहीम झालेली आहे. बरोबर. पाठीमागे एक सर्वे आला होता, सर्वोत्कृष्ट गड, तुम्हाला माहिती सर्वोत्कृष्ट गड, तर मला सांगा त्यात कुठला गड विजेता झाला आणि त्या गडाचं वैशिष्ट्य काय होतं? आता ते सगळ्या अभिमानाने छाती फुगावा असं राजगडचा त्याच्यामध्ये आपला नंबर आला होता. आणि राजगड हा जगाने मान्यता दिलेला एकमेव असा गिरिदुर्ग आहे की त्याचं बांधकामाची शैली, त्याचे चिलकती बुरु, त्याची दुहेरी तटबंदी हे कुठंच पाहायला मिळत नाहीये, कुठेच नाही. आणि एक अजून एक वैशिष्ट्य सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलाच असं गड बांधलाय की ज्यावेळेस आपल्याला कसं वाटतं, समजा एखादा बिल्डर असतो कन्स्ट्रक्शन करतो की त्याच्यातल्या चुका दुसऱ्या बिल्डिंगमध्ये सुधारतो, त्याच झालेल्या चुका तिसऱ्या बिल्डिंगमध्ये सुधारतो. परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराज एकमेव उदाहरण आहे, पहिल्याच याच्यामध्ये असं गड बांधलं की ज्याची जगाने दखल घेतलेली. क्या बात आहे, क्या बात आहे. बाकी मला सांगा, बाकीचे जे आपण जगभरात जर गड पाहिले काय काय प्रमुख वैशिष्ट्य काय सांगाल, म्हणजे सगळ्यात असं संवर्धन केलेले कुठले गड आहेत, कुठल्या देशात गड आहेत? तुर्कस्तानमध्ये आपल्याला चांगले संवर्धन केलेले गड पाहायला मिळतात तुर्कस्तान देशामध्ये. त्यानंतर व्हिएतनाममध्ये सुद्धा चांगले, श्रीलंकेमध्ये जे काही पोर्तुगीजांचे ब्रिटिशांच्या राजवटीतले काही गड आहेत ते आपल्याला चांगले सुस्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि राजस्थानमधले गड अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. राजस्थानमधले कुंभारगड वगैरे, ही जर आपण भानगड वगैरे, ही जर मोठमोठे जे गड पाहिले ना चित्तोडगड, ते आजही सुस्थितीमध्ये आहेत. त्या दृष्टिकोनातनं जर महाराष्ट्रातला विचार केला तर आपल्याकडे फार पडझड झालेली आहे, कुठेतरी मन दुखावलं जातं, कुठेतरी शोकांतिक आहे की महाराष्ट्रातल्या गडांची मात्र दिवसेंदिवस पडझड होत चालली. आज पन्हाळा ज्या पद्धतीने ढासळत चाललाय तो जर वेळीच नाही आवरला तर पन्हाळासारखा शिला राजाच्या कालखंडातलं गड आज आपल्या नजरेच्या पार म्हणजे जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे. तुम्ही परदेशात फिरता, सगळ्यात महत्वाचा जो पर्यटन असतो हा घटक जर वाढायचा असेल तर तिथले गड किल्ले, तिथली जी पर्यटन स्थळं ही डेव्हलप करणं महत्वाचं आहे. तर तुम्ही परदेशातलं असं कुठलं गड बघितलेत आणि ते वेगळे वाटलेत, असं कुठले गड आहेत? आता जर परदेशातलं गड आणि भारतीय गड जर ह्याच्यामध्ये पर्यटनाच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्ही एक इस्रायलचं उदाहरण देतो. जर तुम्ही इस्रायलच्या एअरपोर्टला, बेन गुरियन एअरपोर्टला जर तुम्ही उतरलात तर तुम्हाला समोर एक मोठा फलक लावलेला दिसतो की जो तिथला प्रसिद्ध गिरिदुर्ग आहे मसदा फोर्ट, त्याचा तो तुम्हाला दिसतो. तसं जर तुम्ही मुंबई विमानतळावरती उतरले तर तुम्हाला रायगडचं कुठं चित्र दिसतं का? तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. फार आपल्याला दुसऱ्या दालनामध्ये गेल्यावर रायगड दिसतं. तर माझं सरकारला किंवा ह्या सर्वांना एक विनंती आहे की पर्यटन वाढीसाठी गडकोट हे फार महत्वाचं स्थान आहे. आज ज्या पद्धतीने पॉप्युलेशन वाढलेली, बेरोजगार तुम्ही म्हणता रोजंदारीसाठी मिळत नाही, तर गडकोट जर दुरुस्त केले तर तुम्हाला ऍटोमॅटिकली रोजगार मिळणार आहे. लंडनमधलं विंडसर फोर्ट तुम्ही पहा, आज तिथं तिकीट नुसतं विचार केलं तर 22 रुपये तिकीट आहे गड भटकंतीसाठी जाण्यासाठी. हे जर तुम्ही रायगड, राजगड, सिंहगड, तोरणा, अजिंक्य तारा सगळे जर गड तुम्ही सुस्थितीमध्ये ठेवले, गावातील जे सरदार मंडळी आहेत किंवा मंदिरामधल्या ज्या वस्तू आहेत ह्याचं एक व्यवस्थित संग्रहालय जर तुम्ही गडांवरती केलं आणि ते जर तुम्ही पर्यटन म्हणून जर जनतेपुढे आणलं, जर त्याचा विचार केला त्या दृष्टिकोनात, तर निश्चित तुम्हाला महसूल एक वेगळा मिळेल. एक साधं उदाहरण सांगतो, सिंहगडला जे रोडनी जातात पर्यटक त्यांच्या कार किंवा त्यांच्या पार्किंगचे चार्जेस आहे ह्याच्यामधून पायथ्याची आमच्या गोळेवाडीचं मध्ये डेव्हलपमेंट केली जाते. बर, केली जाते. त्यामुळं प्रत्येक गडावरती जाण्यासाठी जर काही चार्जेस ठेवले, शुल्क ठेवले तर त्याच्यामधून गावचा विकास केला जाईल. परंतु त्या गडावरती त्या पर्यटकांनी काय यावं,
त्यावरती जे अवशेष आहे याचं संवर्धन अगोदर केलं पाहिजे. त्या ठिकाणी काही ना काही ते संग्रहालय केले पाहिजे. त्या गडाचा इतिहास त्याचे काही बोर्ड त्या चलचित्राद्वारे ते दाखवले गेले पाहिजे. मग त्या दृष्टिकोनात पर्यटन वाढी निश्चित चालना मिळेल आणि बेरोजगारीचा हा जो प्रॉब्लेम आहे हा गडकोट निश्चित 30% पर्यंत सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही सांगताय बेरोजगारीचा प्रश्न या गडाच्या माध्यमातून सुटला जाईल. मला ह्याला जोडून प्रश्न विचारायचे, गड किल्ल्यांचं आत्ता दुरुस्तीचं काम चालू आहे सगळ्या गोष्टी, तर लोकसहभाग किती त्याच्यासाठी हवा आहे? लोकसहभाग हा पूर्णपणे पाहिजे. आपण कोल्हापूरचं नुसतं शासनावर डिपेंड नाही, शासनावरती नाही, लोकांचा सहभाग सुद्धा पाहिजे. कारण की शासनाकडे जे काही गॅजेट्स आहेत, जे काही डॉक्युमेंट्स आहेत, हे फार ब्रिटिशांनी केले, त्याच्यानंतर आर्कोलॉजीने वेळोवेळी केलेले आहेत. परंतु गावातले जे वडील दरी माणसं आहेत की ज्यांचं वय 100 आहे, त्यांनी तो गड ही जे पडदेडच्या अगोदर बघितलेले आहेत. असे कितीतरी गड आहेत की जे आज गावातल्या वडील दरी माणसांना माहिती की इथं दरवाजा होता, इथं दिंडी दरवाजा होता, या ठिकाणी असा बुरुज होता. जर त्यांची आपण माहिती घेतली, त्या माहितीच्या आधारे जर आर्कोलॉजीनी त्यांच्याद्वारे जर काम केलं, तर निश्चित त्या त्या ठिकाणची मंदिरं उजाडत येतील. आपण तातडोचा संतोषगडाचं उदाहरण जर पाहिलं, तर गावातील लोकांनी सांगितलं होतं की या ठिकाणी असा असा दरवाजा गाडलेला गेला होता, तर त्या संस्थेनं काम केलं, आज तो दरवाजा जगापुढे आलेला आहे. त्यामुळे लोकसहभाग हा निश्चितच गडाच्या संवर्धनामध्ये पाहिजे. नुसतं आर्कोलॉजी नाहीये, लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये पाहिजे. बरोबर बरोबर, तुम्ही सांगता लोकांचा सहभाग पाहिजे. त्याच्यासाठी असतो की इतिहास रुजवणं. खऱ्या अर्थानं गड आपल्याला इतिहास सांगत असतात. पण तुम्ही जर आत्ताच्या काळाकडे पाहिलं तर गड हे ट्रेकिंगचंच हे बनलेलं आहे ना, की इतिहासाच्या गोष्टी आपण संवर्धन करणार, त्याकडे तुम्ही कसं पाहता? आता गडांचं प्रत्येक दगड, मी मग असे बोललो की प्रत्येक दगड हा छत्रपतींचा स्पर्श झालेला आहे, तो तुमचे जे बोलेल कधी त्या तुम्ही भावनेने तिथे गेले पाहिजे. काय बात, तुमचं ट्रॅकिंग करताना ट्रॅकिंगला जरी तुम्ही गेलात तरी पण तुमची गडांची अभ्यास मोहीम ही झाली पाहिजे. आरोग्यासाठी तुम्ही ट्रेकिंगसाठी जाताय, गावातल्या पायथ्यामध्ये पायथ्याशी तुमचं गाव आहे, तुम्ही गडावरती जाताय, तो भाग वेगळा. ज्यावेळेस पर्यटक म्हणून किंवा अभ्यासक म्हणून तुम्ही येत आहे, त्या दृष्टिकोनात तुम्ही गडाचा अभ्यास हा निश्चित तुमच्याकडनं झाला पाहिजे. आणि त्या अभ्यास करतानाच तुमचं ऑटोमॅटिकली तुमचं व्यायाम सुद्धा होतंय, तुमचं आरोग्य सुद्धा त्याच्यातून सुधारते. बरोबर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मारुती गोळे यांचं कार्य महाराष्ट्र नव्हे तर हे जगासाठी खरं प्रेरणादायी आहे, तर त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर जगभर पोचवूया. त्यांचं कार्य, त्यांचं आत्ता गड चढण्याची संख्या झाली 922, लवकरच ते 1000 गड सर करणार आहेत आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात एक विक्रम करणार आहेत. त्यांच्या कार्याला जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीकडे पोचवा आणि त्यांना सपोर्ट द्या. हा प्रवास असाच सुरू राहील, न थांबता न डगमगता, आपल्या सर्वांच्या साथीनं.